हॅलो फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचे आई बाबा, आजी आजोबा, दादाताई यांच्यासोबत तुमच्या घरी राहता. सध्या कोरोना हा आजार पसरल्यामुळे तुम्ही घरीच राहून अभ्यास करत आहात. अशावेळी तुम्हाला सर्वात जास्त कोणाची आठवण येते? अगदी बरोबर, पहा, तुमचे मित्र मैत्रीण यांची आठवण तुम्हाला येत आहे. कोरोना या आजारामुळे तुम्ही शाळेत येऊ शकत नाही, शाळेत मित्रमैत्रिणीसोबत गप्पा मारू शकत नाही, त्यांच्यासोबत तुम्हाला खेळता येत नाही, त्यांच्यासोबत तुम्हाला एकत्र अभ्यास करता येत नाही. तर आज आपण जो पाठ पाहणार आहोत, या पाठामध्ये सुद्धा आपल्याला मित्रांविषयी माहिती दिलेली आहे. तर मग चला पाहूया, कोण आहेत बरं माझे मित्र. सर्वांनी पुस्तक उघडा, पान नंबर 6 व 7. पहा विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तक पान क्रमांक 6 वर 2 चित्रे दिलेली आहेत. सर्वांनी चित्र क्रमांक 1 याचे निरीक्षण करा. पहा, माझे काही मित्र मोठे आहेत आणि काही मित्र लहान आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, मैत्रीला वयाचे बंधन असते का? नाही. तर आपण कोणासोबतही मैत्री करू शकतो. मग तो मित्र आपल्यापेक्षा वयाने लहानही असू शकतो किंवा वयाने मोठाही असू शकतो. पहा, तुमच्या वर्गातील मुलगा किंवा तुमच्या वर्गातील मुलगी हे तुमचे मित्रमैत्रीण असू शकतात. त्याचबरोबर तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेला, तुमच्या बिल्डिंगमध्ये किंवा तुमच्या घराजवळ राहत असलेला मुलगा किंवा मुलगी हे देखील तुमचे मित्रमैत्रीण असू शकतात. म्हणजेच काय? तर माझे काही मित्र मोठे आहेत आणि काही मित्र लहान आहेत. उदाहरणार्थ पहा, 4थीत शिकणारा राज हा माझा मित्र कसा आहे? मोठा आहे. तर लहान गटात शिकणारा मिहिर हा माझा मित्र लहान आहे. पहा, त्यानंतर दुसरं चित्र पहा. या चित्रात आपल्याला काय दिसत आहे? तर एक मुलगा दिसत आहे. त्याचबरोबर तो मुलगा काय करत आहे? त्याच्या बोटाने फुलपाखरू दाखवत आहे, हो की नाही? त्याचबरोबर पहा, आकाशात तिथे 2 चिमणे आपल्याला दिसत आहेत. तर या ठिकाणी पहा, कोणत्या मित्रांची माहिती दिलेली आहे? पहा, माझे काही मित्र आकाशात उडतात. आता तुमचे मित्र म्हणजे तुमच्या वर्गातील मुलं ही काही आकाशात उडतात का? नाही. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगितले आहे? तर आकाशात उडणारे, आता आकाशात कोण उडतात? तर पक्षी. म्हणजेच काय? तर आकाशात उडणारे चिमणी, कावळा, फुलपाखरू, कबूतर, पोपट हे सुद्धा काय आहेत? तर माझे मित्र आहेत. म्हणजेच काय? तर माझे काही मित्र आकाशात उडतात. त्यानंतर पुढचं चित्र पहा. या चित्रात त्या मुलाच्या मांडीवर कोण आहे? कुत्रा आहे. आणि त्याच्याजवळच पहा एक झाड आहे. आणि त्या झाडावर झाडाजवळ आपल्याला कोण दिसत आहे? तर साप दिसत आहे. आणि या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे? पहा, तर माझ्या काही मित्रांना शेपटी आहे आणि काही मित्रांना तर पायच नाहीत. या ठिकाणी आपल्या कोणत्या मित्रांची माहिती सांगितली असेल? पहा, शेपटी कोणाला असते? प्राण्यांना, पक्ष्यांना शेपटी असते की नाही? मग शेपटी असणारे प्राणी कोणते? तर कुत्रा, गाय, बैल, घोडा या सगळ्यांना शेपटी असते की नाही? तर हे प्राणी हे सुद्धा कोण आहेत? माझे मित्र आहेत. आणि पुढे काय सांगितलंय पहा, की माझ्या काही मित्रांना तर पायच नाहीत. आता तुमच्या कोणत्या मित्राला पाय नाही आहेत? किंवा असा कोण मित्र आहे तुमचा की ज्याला पायच नाही आहेत? अगदी बरोबर, साप. सापाला पाय असतात का? नाही. मग या ठिकाणी परिसरात राहणारे प्राणी हे सुद्धा कोण आहेत? तर आपले मित्र आहेत. पहा, पुढे 4थं चित्र आहे. या चित्रात एक छोटंसं डबकं दिसत आहे. आणि त्या डबक्यात कोण आहेत? एका दगडावर एक बेडूक बसलेला आहे आणि मासेसुद्धा आपल्याला पाण्यात दिसत आहेत. आणि तो मुलगा काय करत आहे? त्या माशांना खायला घालत आहे. आणि तो मुलगा काय म्हणतो आहे? पहा, की माझे काही मित्र पाण्यात राहतात. आता पाण्यात राहणारे प्राणी कोणते? तर मासा, बेडूक, कासव,
मगर हे सर्व प्राण पाण्यात राहतात की नाही, आणि हे पाण्यात राहणारे प्राणी हे सुद्धा कोण आहेत, तर आपले मित्र आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, माझे मित्र या पाठात आपल्याला काय सांगितले आहे, तर आपल्या सभोवताली राहणारे प्राणी पशु पक्षी हे सुद्धा कोण आहेत, आपले मित्र आहेत. तर आपण जशी आपल्या मित्रांची काळजी घेतो त्याचप्रमाणे या आपल्या परिसरात राहणाऱ्या प्राणी पशु पक्षी यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना सुद्धा आपले मित्र मानले पाहिजेत.